रामदेवतेला वंदन करू. आपण सर्व कोण आहोत सांगा बघू, आपण कोण आहोत? आपण सर्व एका कुटुंबातले समदुःखी असे सेवानिवृत्त आहोत ही प्रत्येकाला जाणीव पाहिजे. म्हणजे आपण सगळे एकाच कुटुंबातले. सुखदुःखामध्ये बघा, आपलं कुटुंब आपल्यासोबत असतं. इतर कोणी तुमचा वाढदिवस साजरा करायला तिसरा कोणतरी येत नाही. आपण भले जरी एका अपार्टमेंटमध्ये जरी राहत असलो, चार विंग असतात, तर सगळेच नाही, त्या एका विंगमधलेच लोक तुमचा वाढदिवस साजरा करायला येतात. तसा हा तुम्ही वाढदिवस साजरा करायचा आहे 21 ऑगस्टला, तर अशा परिस्थितीत भले तुमचं काही कारण असो, आम्हाला कारणं सांगणारी माणसं नको. कारणं सांगणारी माणसं आम्हाला आवडत नाही. तर ह्या दृष्टिकोनातून तुम्ही म्हणजे आपण सर्वांनी समदुःखी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जे काय आपण 30, 35, 40 वर्ष, काही लोक तर 40 वर्ष सेवा बजावलेली आहेत, परंतु पेन्शन किती? पूर्वी 500 होती, ती आता 1000 झाली, आणि मॅक्झिमम मला वाटतं 4000, 4500 याच्या पुढं नाहीच ऑर्डर तेवढीच. तर हा जो तुमचा आजच्या समितीचा विषय पूर्ण थोडा लोकल न्यूजपेपरमध्ये फ्लॅश झाला असता, किंवा प्रत्येक जी काय ST म्हणा, फिनोलेक्स म्हणा, किंवा इतर MSEB म्हणा, ह्यांनी आपापल्या ग्रुपवर जसा आम्ही टाकला, आम्हाला कोणीतरी टाकला, निनावी आहे तो, नंबर आहे माझ्याकडे ठेवलेला, मी ताबडतोब आमच्या संघटनेच्या अध्यक्षाला विचारलं, बाबा असा असा मेसेज आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तर म्हणाले काय नाही, मी माझ्या युनिटच्या ह्याच्यावर फ्लॅश करून टाकला, त्यामुळं थोडीफार होईना का, काही मंडळी हजर दिसत आहेत, ते आता माझ्या फ्लॅश झाल्यामुळं किंवा त्यांच्या वैयक्तिक संपर्कामुळं. जरा परिचय सांगा. माझं नाव आता मी सांगतोच, परिचय, माझं नाव दिलीप कुमार पुरुषोत्तम साळवी. मी ST विभागातून सेवानिवृत्त आगार व्यवस्थापक वाघरमधून मी सेवानिवृत्त झालो, आणि आता आपल्या ह्या ST रत्नागिरी जे युनिट आहे आमचं, रत्नागिरी डेपो, TRP, वर्कशॉप अशी 5 ठिकाणं आहेत, त्याचा मी सेवानिवृत्त संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम बघतो. आमच्या इथं आमच्या विभागाचे सुद्धा शेखर सावंत म्हणून आलेले आहेत, सचिव आमचे जाधव साहेब आलेले आहेत, ते सुद्धा बोलतील, आपलं मत मांडतील. पण तुम्ही आता बोलाच म्हटल्यानंतर, तर 21 ऑगस्टला पुन्हा सांगतो, आपण सर्वांनी कोणतीही सबब न सांगता, आम्हाला सबब सांगणारा कर्मचारी जसा आवडत नव्हता, तसा आम्हाला सबब सांगणारा आमचा मित्र आवडत नाही. तो मित्र त्या आता आम्ही कशाला बोला, आमच्या सगळ्यांचा डोला, असं करून चालणार नाही. तुम्ही योग्य वेळी, जसं आम्ही ते वानर हकवायचे होते त्यावेळेला काळे साहेबांच्या मागे उभं राहिलो, तिथं उपोषणाला आम्ही बसलो कलेक्टर साहेबांच्या समोर, काहीतरी मी म्हणतो आज ना उद्या ना परवा आठवड्यात महिन्यात काहीतरी त्याच्यावरती अंकुश असेल. आणि मला खात्री आहे की आपल्या विभागातून खासदार म्हणून निवडून दिलेले आपले राणे साहेब, ही आपण त्यांच्यापर्यंत देखील आपलं हे पोचवूया, आणि त्यांच्या माध्यमातून आपण निश्चितच, आत्ताचे जे आपले पंतप्रधान आहेत हे अतिशय ॲक्टिव्ह आहेत आणि हे तुमचा विचार करणारच. परंतु आपण लक्षात घेत असाल की दूध आणून ठेवलेलं आहे, परंतु मूल जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत तिकडं काय बघायचं नाही, अशी त्यांची भूमिका दिसते. तर आपण नुसतंच रडायचं नाही, तिथं हमसा हमशी रडलं पाहिजे. जर आपली ती जे काय आपलं मनोगत आहे ते पंतप्रधानांपर्यंत पोचेल, मला वाटतं हे आता आपले हे ओळखीचे आमचे सहकारी मित्र आहेत, शेटे साहेब हे आमचे कॉलेजचे आहेत, आजगावकर साहेब MSEBवाले, आणि अशा परिस्थितीत प्रत्येकालाच बोलायचं असेल. त्याच्यामुळं मी तुम्हाला एकच सांगतो, आशा नाम मनुष्याणाम काशी आश्चर्य शृंखला बद्धा ययाम प्रधावंती मुक्तम तिष्ठंती पंगुवात. अशा नावाची अशी बेडी आहे की बद्धा ययाम प्रधावंती तो धावायला लागेल, मुक्तम तिष्ठंती पंगुवात. मुक्त सोडला तर मग काय ना, आम्ही आशेवर जगतोय. आज ना उद्या आम्हाला पेन्शन चालू होणार, आमचा तो हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणार. त्याच्यासाठी आपण
लोकमान्य टिळक स्वराज्य माझा हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, तसं आपण देखील सांगितलं पाहिजे की पेन्शन हा माझा हक्क आहे आणि ती मी मिळवणारच, पण ती कशी, तुम्हाला डीए पण त्याच्यावर भेटला पाहिजे. आता काय झालंय, माझी मी कालच गेलो होतो त्यांच्याकडे, म्हणाले 1200 रुपये पेन्शन आहे, ते म्हणाले मोदी साहेबांना म्हणा हे पण घ्या आणि मला पण तिथं कुठंतरी पडवी काढून द्या, माझी पेन्शन तुम्ही घ्या, बायकोची पण घ्या, 2000 तुम्ही घ्या आणि आमचं सगळं काही सांभाळायचं तुम्ही, परवाकडे काय बघू नका. मग ही अशी परिस्थिती आपल्या कुटुंबाची आहे वैयक्तिक. आता काय झालंय आपल्याकडे की काही लोकांना जोड म्हणजे डावा आणि उजवा दोन स्वतःला दोन हे असतात, डावा आणि उजवा. उजवा जरा बऱ्यापैकी म्हणजे काय, कुठंतरी सर्व्हिसला समजा मिसेस कुठंतरी सर्व्हिसला असेल म्हणून आपल्याला थोडी झळ सोसत नाही आणि म्हणून आपण त्या छापराखाली बसलेले आहोत. मला सांगा आताचं जे तुमचं जीवन आहे लग्झरियस थिंग, साधारणपणे जो काय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे माणसाचा त्याप्रमाणे त्याला ते वागायला हवंच आहे चार चौघाप्रमाणे. तर तुम्ही एकटेच जर कमवते असता तर अशा या भौतिक सुख तुम्हाला मिळाली असतील का हो? उत्तर नाही आहे. तुम्ही आता काय करताय, वर्षाला 4 जोड घेताय, घेता की नाही, पण ते कोणाच्या जीवावर, सहकार्याच्या जीवावर. बायको असते नोकरीला, मला म्हणणं मरू दे काय, जरा काहीतरी बोलत पण जाताना 500 रुपये देईल हातात. ही परिस्थिती प्रत्येकाची आहे तुमच्या बंधूंनो, म्हणून तुम्ही भांडायला येत नाही. तर 21 ऑगस्टला मी पण ह्यांना सांगेन समितीच्या कार्यकर्त्यांना, त्यांनी पण त्या समितीमध्ये कोण कोण आहे ते जाहीर करावे. दुसरी गोष्ट की आत्ता जे तुम्ही सह्या घेतल्यात पुढं मोबाईल नंबर घेतलेत तो एक ग्रुप बनवा वेगळा, मग त्याच्यासाठी तुमचा अँड्रॉइड मोबाईल द्या, जेणेकरून आता आमच्याकडे किती, आमच्याकडे जवळजवळ 350-400 सभासद आहेत, परंतु ग्रुपवर 118 लोक आहेत, म्हणजे उर्वरित 300 लोकांना काही समजत नाही. म्हणतो माझ्या मुलाकडे मोबाईल असतो, तुमचं माझ्याकडे बारकात मोबाईल आहे, असं नको, कोणाचा तरी मित्राचा संपर्कामध्ये घ्या. तर तुमचा एक ग्रुप तयार करा छानपैकी आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्हाला म्हणजे ह्या 21 ऑगस्ट म्हणजे आजपासूनच सुरुवात झाली त्याची, बरोबर की नाही, चांगल्या कामाला सुरुवात आतापासूनच. तर आतापासूनच सुरुवात आपण केलेली आहे, छान आहे, अतिशय भरभराटीचं तुमचं जाऊ दे, तुम्हाला पेन्शन उत्तरोत्तर वाढत जाऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. इथंच थांबतो, जय हिंद जय महाराष्ट्र. कर्मचारी वाहतूक पदापासून सुरुवात ठाणारवी, पण तुम्ही प्रॉपरली मुंबईवालाच, गावमध्ये ते गावकडी म्हणून नाही. आज जी काय तुम्ही संघटना म्हणजे अनेक संघटना आहेत, सदा विचारे ठाण्यात आहे, 1982 निवृत्त कर्मचारी संघटना रापमची, गजानन सहदेव तोडणकरांनी स्थापन केली वरळी साठी कमिशन ऑफिसला, आणि तिथून ती आज आजपर्यंत आता जगवली जात. वैश्यपैन साहेबांनी साठे साहेबांनी म्हणाले सगळे दिल्लीला धडकतात, अर्थार्जन आर्थिक जर नसेल पाडबळ नसेल तर निश्चित दिल्लीपर्यंत जाता येत नाही. परंतु गावात सुद्धा सरपंचाच्या ठिकाणी जर आवाज उठवला तर तो जिल्ह्याच्या महसूल खात्यापर्यंत जाऊन पोहोचतोच. आज तुम्ही कुठल्या परिस्थितीतून चालणार आहात, अर्थार्जन सभासदांवरती टाकत नाही आहात, परंतु कोणतरी कुठेतरी फायनान्सर म्हणजे पाडबळ आर्थिक शिवाय ही सभागृहात चहा वाटला, चहा नाही म्हटलं तरी आज 10 रुपयाचा चहा प्रत्येकाने प्याला, त्या चहाला पैसे आले. आज आम्हाला तुम्ही आम्हाला सुविधा मिळवून देण्यासाठी किंवा जे आहे ते तुटपुंज त्याच्यात वाढ करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात, खपणार आहात, त्याला आमचा या सर्व राप कर्मचाऱ्यांतर्फे आणि इतर कर्मचाऱ्यांतर्फे निश्चितच पाठिंबा आहे. परंतु चालताना हातात काठी नको पण टेकू असायलाच पाहिजे, जर टेकू नसेल तर पुढे जाता येत नाही, अर्ध्यावरना परत येण्याची दक्षिणा असतात. मी विनंती करतो म्हणजे ही काही तुमची समिती आहे त्या समितीला 21 ऑगस्टला तुम्ही वृद्धकाळाच्या लोकांना एक ज्येष्ठ नागरिक म्हणून उपोषणाला बसवणार आहात, निश्चितच तुमचे कार्यक्रम आहे. आवाज उठला पाहिजे, आवाज कारण पुसला पाहिजे, पण त्याचबरोबर जे स्थानिक आमदार स्थानिक खासदार आणि विरोधी पक्ष नेते या विरोधकांना पण कळायला पाहिजे
की आम्ही काय करतोय, आमचा आवाज त्यांच्यापर्यंत गेला नाही। तर सभागृहात मोदी साहेब एकटेच नाही आहे, मोदी साहेबांना लॉ म्हणजे त्या याच्याप्रमाणे काही करणार, त्याप्रमाणे त्यांची समिती आहे। सिन्हाने मला वाटतं मागे केलं होतं, पण त्यानंतर पुन्हा ते परत आलं। एक ममको म्हणून राज्य परिवहन खात्यामध्ये कर्मचारी संघटना आहे, ती 90 पासून लढते, त्याच्यानंतर निवृत्त कर्मचारी संघटना लढते, परंतु ज्या दिशेने जायला पाहिजे, ज्या याने करायला पाहिजे, कार्यक्रम व्हायला पाहिजे, तिथपर्यंत पोहोचत नाही। म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की जसं मोदी साहेबांना तुम्ही दिलंय पत्रक काढलंय, तेच पत्रक तुम्ही कलेक्टर ऑफिसला देणार आहात। तद्वतच स्थानिक खासदार, स्थानिक आमदार आणि स्थानिक विरोधी पक्ष नेते जे असतील त्यांना त्यांच्यावर पोहोचावं। आता इतर माध्यम जे आहेत त्या माध्यमांकडे पण तुमची गेली, आता इलेक्ट्रिक बरीच माध्यम आहेत, त्यांच्यावर पोहोचवलं तर अतिशय उत्तम होईल आणि याला एक धार मिळेल। एवढं बोलून मी माझं हे सहभाग होतो। जय हिंद।